नमस्कार मित्रांनो, माझं नाव निशांत। आज आपण मराठी लघुलेखन यामधला अभ्यास क्रमांक एक हा भाग शिकणार आहोत। अभ्यास क्रमांक एकमध्ये आपल्याला संकेतरेखा यांचा सराव कसा करायचा आणि त्या कोणत्या डायरेक्शनने करायचा हे आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, बघा की अभ्यास क्रमांक एकमध्ये जे सूचना दिली आहे ती आहे की विद्यार्थ्यांनी खाली दिल्याप्रमाणे संकेतरेखा काढाव्या, ठीक आहे। तर यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो की ऊर्ध्वगामी आणि अधोगामी संकेतरेखा रेषेवर टिकतील अशा वेताने काढाव्या। आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला इथे ऊर्ध्वगामी आणि अधोगामी यामध्ये थोडं कन्फ्युजन होईल, ठीक आहे। जे सेमी इंग्लिश वगैरे वाले विद्यार्थी आहेत त्यांना थोडं इथे कन्फ्यूज होतात की सर ऊर्ध्वगामी आणि अधोगामी म्हणजे नेमकं काय असते। तर ठीक आहे, तर तुम्हाला असं जर लक्षात येत नसेल तर तुम्ही फक्त संकेतरेखा कोणत्या डायरेक्शननी काढल्या आहेत त्या फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, इथे ऊर्ध्वगामी ज्या रेषा आहेत त्या रेषा आपण खालून वर काढतो। कुठून काढतो? खालून वर। जसं आपलं व आहे, जसं आपल्याकडे य आहे, जसं आपला ह आहे, तर ह्या ज्या संकेतरेखा आहे ह्या आपण खालून वर काढतो। तर खालून वर काढणे म्हणजे अपवर्ड डायरेक्शनने काढणे, खालून आणि डायरेक्शन जी आहे ती आहे अपवर्ड डायरेक्शन। तर त्यालाच काय म्हटलं जाते? ऊर्ध्वगामी संकेतरेखा, ठीक आहे। तर मित्रांनो, अधोगामी संकेतरेखा जी आहे ती अधोगामी संकेतरेखा ह्या आपण वरून खाली काढतो, वरून खाली काढतो। तर वरून खाली म्हणजे नेमकं कशी आहे? तर आपण जसं त थ द ध या ज्या संकेतरेखा आहे ह्या आपण कशा काढतो? या आपण वरून खाली काढतो। यांची जी दिशा आहे ती कशी आहे? वरून खाली, ठीक आहे। तर अधोगामी संकेतरेखा ज्या आहेत त्या रेषेवर टिकतील अशा बेताने काढाव्या, ठीक आहे। जी आपली रेष आहे या रेषेवर अशा टिकतील त्या, आलं लक्षात मित्रांनो? तर बघा आता नंतर काय दिलेलं आहे, अग्रगामी संकेतरेषा ज्या आहेत, अग्रगामी संकेतरेषा, ठीक आहे, त्या रेषेवर काढाव्यात। आता रेषेवर काढाव्या म्हणजे या रेषेवर काढाव्यात। तर अग्रगामी संकेतरेखा तुम्हाला आलं असेल लक्षात की अशा संकेतरेखा ज्या डावीकडून आपण उजवीकडे काढतो। जसं आपल्याकडे क आणि ख आहे, क ख, ठीक आहे, ग घ या ज्या संकेतरेखा आहे या आपण कशा काढतो? ह्या याची दिशा जी आहे ती आहे डावीकडून उजवीकडे, आलं लक्षात मित्रांनो? तर या ज्या संकेतरेखा आहे या संकेतरेखांना म्हणतात अग्रगामी संकेतरेषा, ठीक आहे। आणि जी आपण आता सराव करणार आहे त्यामध्ये संकेतरेषांची संकेत ज्या रेखा आहे त्यांच्या दिशापानाने दर्शवलेली आहे आणि ह्या संकेतरेखा कित्येक वेळा तरी गिरवाव्या, ठीक आहे। जर तुम्हाला सराव करायचा असेल तर तुम्हाला खूप वेळा त्या काढाव्या लागेल। आता मित्रांनो बघा, अभ्यास क्रमांक एकमधली जी सगळ्यात पहिली पेअर आहे ती आहे आपली क आणि ख, ठीक आहे। व्यंजन आहे क आणि ख। तर क आणि ख ची संकेतरेखा जी आहे ती तुम्हाला रेषेवर काढायची आहे, ठीक आहे। तर रेषेवर म्हणजे कशी? पुसट आहे, ठीक आहे। कशी आहे? पुसट आपली लाईन आहे छोटीशी, ठीक आहे। डायरेक्शन काय आहे? डावीकडून उजवीकडे, आलं लक्षात मित्रांनो? तर याचा तुम्हाला सराव करावा लागते, ठीक आहे। तर एकच संकेतरेखा दिली आहे दोन व्यंजनासाठी, ठीक आहे। क ख क ख क ख क ख क ख क ख क ख क ख क ख क ख अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तुम्हाला सराव करावा लागेल, ठीक आहे। नेक्स्ट पेअर बघा, ती काय आहे? ती आहे ग आणि घ ची, ठीक आहे। ग आणि घ साठी सुद्धा आपल्याकडे एकच संकेतरेखा दिली आहे, पण ती कशी आहे? ती जाडी आहे, क आणि ख पेक्षा ती जाडी आहे आणि रेषेवर काढायची आहे, ठीक आहे। तर बघा ग ग, ठीक आहे। दिशा कुठली आहे? डावीकडून उजवीकडे, ठीक आहे। ग घ ग घ ग घ ग घ ग घ ग घ ग घ ग घ ग घ ग घ, आलं लक्षात मित्रांनो? ओके, त्यानंतर जी आहे, त्यानंतर आहे नेक्स्ट पेअर जी आहे आपली तिकडे ती आहे च आणि छ, ठीक आहे मित्रांनो। च आणि छ मध्ये बघा, च आणि छ मध्ये आपल्याकडे तिरपी रेष आहे, ठीक आहे, आणि ती पुसट आहे, ठीक आहे। हे आपला लाईट स्ट्रोक आणि हा आपला डार्क स्ट्रोक, ठीक आहे। आणि आता जो काढणार आहे च छ तो सुद्धा आपला लाईट येणार आहे, ठीक आहे। यामध्ये बघा मित्रांनो कसं आहे, च छ आपल्याला च छ काढायचं आहे, तर हा आपला झाला च। दोन्ही व्यंजनासाठी एकच संकेतरेखा दिली आहे, तर ही आपला च छ, ठीक आहे। पुसट आहे च छ च छ च छ च छ च छ च छ च छ च छ, आलं लक्षात मित्रांनो? ठीक आहे। नेक्स्ट जी पेअर दिली आहे ती दिली आहे आपल्याकडे ज आणि झ ची, ठीक आहे। ज आणि झ साठी सुद्धा एकच संकेतरेखा दिली आहे, पण जशी आता इथे पुसट आहे तशी इथे किती काय असणार? जाड असणार, ठीक आहे, डार्क असणार। तर बघा मित्रांनो, ज झ 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 झ, लक्षात मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला
त्याचा सराव करावा लागेल. नेक्स्ट पेयर जी आहे ती आहे आपल्याकडे त आणि थ साठी. त आणि थ साठी काय आहे, उसट लाईन आहे, ठीक आहे. उसट लाईन आहे उभी सरळ, ठीक आहे. ती खालून वर आहे, सॉरी वरून ती खाली आहे, ठीक आहे. तर यामध्ये बघा दोन्ही संघजनासाठी एकच आहे संकेत रेखा. त थ त थ त थ त थ त थ त थ त थ त थ त थ त थ त थ त थ त थ त थ या प्रकारे आलं लक्षात. त्यानंतर बघा त्यानंतरची जी संकेत रेखा आहे ती आहे द आणि ध साठी, ठीक आहे. आता ही कशी आहे, ही जाडी आहे, तर ही जाडी काढा. द ध द ध द ध द ध द ध द ध द ध द ध द ध द ध द ध द ध द ध आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतरची जी जोडी आहे ती आहे प फ, प आणि फ, ठीक आहे. ही कशी आहे, आपली पुसट आहे. प फ साठी तिरपी लाईन, ठीक आहे. प फ प फ प फ प फ प फ प फ प फ प फ प फ प फ या प्रकारे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट जी पियर आहे ती आहे आपल्याकडे ब आणि भ साठी, ठीक आहे. आता ब भ साठी आपल्याकडे जाडी संकेत रेखा आहे. ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ ब भ आणि ब भ आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतर आहे आपल्याकडे ट आणि ठ, ठीक आहे. तर यासाठी संकेत रेखा जी आहे ती आहे पुसट, आलं लक्षात. त्यानंतर जी आहे ट ठ ट ठ ट ठ ट ठ ट ठ ट ठ ट ठ ट ठ या प्रकारे मित्रांनो. त्यानंतर बघा जी संकेत रेखा दिली आहे ती आहे ड आणि ढ साठी, ठीक आहे. आणि ड आणि ढ साठी जी संकेत रेखा आहे ती कशी आहे, जाडी आहे, ठीक आहे. ड ढ ड ढ ड ढ ड ढ ड ढ ड ढ ड ढ ड ढ ड ढ लक्षात मित्रांनो. त्यानंतर जी संकेत रेखा आहे ती आहे आपल्यासाठी न साठी, ठीक आहे. न साठी जी संकेत रेखा आहे ती आहे आपली पुसट लाईट आहे, ठीक आहे. तर बघा ती रेषा काढायची आहे न न न न न लक्षात मित्रांनो. न न न न न ठीक आहे मित्रांनो. आता बघा नेक्स्ट जी पेयर आहे ती पेयर बघा आता कशी आहे. त्यानंतर आहे न आणि न, ठीक आहे. आपला हा एक न आहे आणि हा न आहे म्हणजे वाङ्मयमधला न, ठीक आहे. तर ह्याची जी संकेत रेखा आहे ती आहे जाड, ती कशी आहे, जाड. बघा मित्रांनो जाड न न न न न न न न न आणि न लक्षात मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर जी संकेत रेखा आहे ती आहे म साठी, ती जी आहे ती आहे म साठी, ठीक आहे. म साठी जी संकेत रेखा आहे ती बघा ती आहे आपली पुसट, ठीक आहे. तर बघा म म म म म म बघा मित्रांनो, म ची संकेत रेखा झाल्यावर आपल्याकडे जी संकेत रेखा आहे ती आहे र ची. आता यामध्ये र च्या दोन संकेत रेखा आहेत. दोन संकेत रेखा कुठल्या आहेत, एक आहे आपल्याकडे उध्वगामी आणि एक आहे अधोगामी, ठीक आहे. एक जी संकेत रेखा आहे ती आहे खालून वर, ठीक आहे. खालून वर डायरेक्शन जी आहे ती आहे खालून वर, आणि एक जी आहे ती आहे आपल्याकडे वरून खाली, वरून खाली, ठीक आहे मित्रांनो. तर बघा संकेत रेखाचा सराव कसा करायचा आहे. तर र 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 आणि र, ठीक आहे. या प्रकारे, ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याकडे जी आहे ती आहे व्यंजन ल आणि ळ, ठीक आहे. याच्यासाठी जी संकेत रेखा दिलेली आहे ती कशी आहे मित्रांनो, ती खालून वर आहे, ठीक आहे. रेषेवर ल ळ ल ळ ल ळ ल ळ ल ळ ल ळ ल ळ ल ळ ल ळ ल ळ, ठीक आहे. पुसट आहे आणि ल आणि ळ साठी एकच संकेत रेखा आहे. त्यानंतर जी मित्रांनो जी व्यंजन आहे ती आहे श आणि क्ष, ठीक आहे. आणि श आणि क्ष साठी सुद्धा आपल्याकडे स क्ष साठी बघा, श आणि क्ष साठी आपल्याकडे पुसट कर्व आहे, ठीक आहे.
कोर आहे कोर श, ठीक आहे, श आणि श साठी श श, तर त्याला अशी तुम्ही याला गिरवा, ठीक आहे, याचं याला रिपीट रिपीट श श श श श श या प्रकारे मित्रांनो, ठीक आहे. नेक्स्ट जी संकेतरेखा आहे ती आहे आपल्याकडे क्ष साठी, ठीक आहे. तीच कशी आहे ती, आता हा शेड जो काढला आहे आपण हा वरून खाली काढला आहे आणि हा पण वरून खाली काढायचा आहे आणि तो कसा काढायचा आहे जाड, तर हा आपला क्ष होतो वरून खाली, ठीक आहे. तर याला गिरवा क्ष 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 आणि क्ष आलं शक्य मित्रांनो. त्यानंतर जी संकेतरेखा आहे ती आहे स साठी, ठीक आहे. तर स साठी बघा मित्रांनो, वरून खाली, ठीक आहे, वरून खाली स, ठीक आहे, आपला बनतो स 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 आणि स लक्षात. त्यानंतर जो जी संकेतरेखा आहे ती संकेतरेखा आपल्या ज्ञासाठी आहे, ठीक आहे. तर ज्ञासाठी बघा मित्रांनो, ठीक आहे, ती संकेतरेखा आहे वरून खाली अशी या प्रकारे, ठीक आहे, आपला बन जातो ज्ञ लक्षात मित्रांनो. तर बघा ज्ञ, आता याला गिरवा तुम्ही, कसं होते ते बघा, ज्ञ 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 आणि ज्ञ आला की जाणू. त्यानंतर आपल्याकडे संकेतरेखा जी आहे ती आहे यची, तर बघा यामध्ये यमध्ये खालून वर काढायचं आहे, ठीक आहे, आणि खालून वर आपल्याला खालून वर काढायचं आहे, तर त्याला कोणती संकेतरेखा म्हटलं जाते तर उद्ध्वगामी, ठीक आहे, तर खालून वर, तर हा आपला य बनतो, ठीक आहे, हा य 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 आणि य, ठीक आहे. त्यानंतर जी संकेतरेखा आहे ती आहे आपल्याकडे व साठी, ठीक आहे. तर व साठी संकेतरेखा जी आहे ती खालून वर काढायची आहे, व 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 आणि व, ओके लक्षात मित्रांनो. त्यानंतर जी शेवटची संकेतरेखा आहे ती आहे आपल्यासाठी ह साठी, ठीक आहे. तर हच्या तुम्हाला माहिती आहे की दोन दोन संकेतरेखा आहेत, एक खालून वर आहे आणि एक वरून खाली आहे. तर मित्रांनो बघा, म्हणजेच काय आहे, एक उद्ध्वगामी आहे आणि एक अधोगामी आहे. तर बघा याची याचा सराव कसा करायचा, ह 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 ह, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर जो, तर मित्रांनो इथपर्यंत आपल्याला तुम्हाला कळलंच असेल, त्यानंतर जो अभ्यास क्रमांक आहे दोन त्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच संकेतरेखा वारंवार काढायची आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. मित्रांनो आता आपण बघणार आहे अभ्यास क्रमांक दोन, ठीक आहे. तर अभ्यास क्रमांक दोनमध्ये तुम्हाला जे संकेतरेखा आहे त्या तुम्हाला काढावं लागेल, त्या तुम्हाला वाचावं लागेल, लिहावं लागेल आणि पुन्हा पुन्हा त्याचा सराव करावा लागेल. तर मित्रांनो बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट जी लाईन आहे ती आपल्याला दिलेली आहे, जे फर्स्ट लाईन जी आहे ती आहे आपल्याकडे क ख, ठीक आहे, क ख. त्यानंतर आहे च छ, ठीक आहे, एकच संकेतरेखा आहे दोन व्यंजनांसाठी. त्यानंतर आहे त थ, त्यानंतर आहे व, त्यानंतर आहे र, ठीक आहे, त्यानंतर आहे प फ, त्यानंतर आहे ब भ आणि त्यानंतर आहे ह, ठीक आहे, दोन ह, ठीक आहे, ठीक आहे. ही लाईन आपल्याला अभ्यास क्रमांक दोनमध्ये आधी दिलेली आहे. आता बघा मित्रांनो, सेकंड लाईन त्याला काय करायचं आहे, तुम्हाला ती संकेतरेखा तुम्हाला काढावी लागेल आणि त्यानंतर ती तुम्हाला म्हणावी लागेल, त्याचा त्याला तुम्ही रिपीट रिपीट करून ते तुम्ही त्याचा सराव करा. तर बघा मित्रांनो, सेकंड लाईन जी आहे ती आहे फर्स्ट म, ठीक आहे. त्यानंतर जी आहे संकेतरेख ती आहे र ची. त्यानंतर जी आहे ती आहे ल आणि ळ साठी, ठीक आहे. त्यानंतरची जी संकेत लाईन आहे ती आहे श आणि क्ष साठी. त्यानंतर संकेत लाईन आहे स साठी. त्यानंतरची जी लाईन आहे ती आहे व साठी आणि त्यानंतर संकेत लाईन जी आहे ती आहे ज्ञ साठी, ओके मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा थर्ड लाईन, थर्ड लाईन जी आहे त्यामध्ये ग घ, ठीक आहे, डार्क न आणि न, ठीक आहे. त्यानंतर ट ठ, ठीक आहे, त्यानंतर न, ठीक आहे, त्यानंतर र, त्यानंतर ह, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आहे ल आणि ळ, ठीक आहे. त्यानंतर बघा फोर्थ लाईन जी आहे ती पहिलं व्यंजन जे आहे ते आहे ज झ, ठीक आहे. बघितल्याबरोबर मित्रांनो लक्षात आला पाहिजे की कुठली संकेतरेखा आहे, ठीक आहे, ह. त्यानंतर आहे द ध, ठीक आहे. त्यानंतर आहे ड आणि ढ, ठीक आहे. त्यानंतर आहे य,
ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आहे प फ, प आणि फ. त्यानंतर आहे ज्ञ, ठीक आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आहे च आणि छ. ओके मित्रांनो, त्यानंतर पाच नंबरची जी लाईन आहे ती बघा. त्यामध्ये पहिला जो व्यंजन आहे तो आहे ट ठ. त्यानंतर ग घ, ठीक आहे. डार्क आणि लाईटमध्ये तुम्ही थोडं ऑब्झर्व करा, ठीक आहे. त्यानंतर आहे च छ, त्यानंतर आहे त थ, त्यानंतर आहे ब भ, ब भ, त्यानंतर आहे क्ष, आणि त्यानंतर लास्ट जो आहे तो आपला म, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतरच्या जो सहावी लाईन आहे ती बघा मित्रांनो. न न, ठीक आहे, दोन न आहे. त्यानंतर द ध, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आहे न, त्यानंतर आहे व, ठीक आहे मित्रांनो. व नंतर आपल्याकडे आहे र, ठीक आहे. त्यानंतर आहे र नंतर ल आणि ळ, आणि त्यानंतर जो आहे तो आहे शेवटचं व्यंजन य, ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास क्रमांक एक आणि अभ्यास क्रमांक दोन याचा पूर्णपणे तुम्हाला सराव करावा लागेल, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संकेतरेखा जोडणे हा अभ्यास करणार आहोत.